नमस्कार, मी मीना, मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत असे चण्याच्या डाळीचे वडे बनवणार आहोत. हे वडे बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून स्वादिष्ट असे असतात. बनवायला अगदी सोपे हे वडे आहेत, चवीला तितकेच छान आणि तळलेले असूनही फार जास्त तेलकट हे वडे होत नाहीत. तुम्हाला हे वडे जर बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग चणा डाळीच्या वड्यांसाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया. इथे 1.5 कप चणा डाळ मी 4 ते 5 तास भिजवून तिला चाळणीत काढून तिच्यातलं पाणी काढून घेतलं आहे. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी ज्यावेळेस पिठामध्ये मिक्स करायची आहे तेव्हा चिरून घेईल. 1 चमचा धणा घेतला आहे. 1/2 चमचा जिरे. 5 हिरवी मिरची घेतली आहे. 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे वडे कुरकुरीत होतील. थोडा हिंग घेतला आहे. 4 लसणाच्या पाकळ्या. 1/2 चमचा अद्रक पेस्ट घेतली आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे. अगदी किंचित हळद घ्यायची आहे. आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतली आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धणे टाकून घेतले आहेत. जिरेही टाकलेले आहेत. लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत. मिरच्यांचे 2 तुकडे करून मी ते टाकून घेतले आहेत. व त्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ टाकायची आहे. डाळीतलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. डाळ अगदी कोरडी करून घ्यायची आहे. हे आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडी चण्याची डाळ मी अख्खी काढलेली आहे, ती आपण नंतर मिश्रणात मिक्स करणार आहोत. आता आपण हे फिरवून घेणार आहोत. आपल्याला फार जास्त बारीक वाटायचं नाही तर थोडं जाडसर ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात की डाळ छान कोरडी झालेली आहे. पाणी न टाकता एक वेळा पुन्हा आपण कालवून हे एकदा मिक्सरला पुन्हा फिरवून घेणार आहोत. आता आपलं डाळीचं वाटण तयार आहे. तुम्ही पाहू शकतात की वाटण छान रवेदार आहे, फार जास्त बारीक याला वाटलेलं नाही तर अशा प्रकारे थोडं जाडसरच हे आपल्याला ठेवायचं आहे, त्यामुळे वडे आतून अगदी व्यवस्थित शिजतील, म्हणजे चिकट होणार नाहीत. आपण आता हे डाळीचं मिश्रण काढून पुन्हा उरलेलं मिश्रण यामध्ये फिरवून मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्या चण्या डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. हिंग आपल्याला जरा जास्त यासाठी वापरायचं आहे. कढीपत्त्याची पानंही चिरून टाकलेली आहेत. हळद फार जास्त न टाकता अगदी चिमूटभर आपल्याला इथे टाकायची आहे. 1 कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो टाकून घेतला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला अख्खी चण्याची भिजवलेली डाळही टाकायची आहे, त्यामुळे ते वडे छान दिसतील वरतून आणि खातानाही मस्त लागेल. तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे हे वडे छान कुरकुरीत राहतील. आपलं पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. बाजूला मी वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामधनं 2 लहान चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे. या वड्यांमध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीच वापरायचा नाही, त्यामुळे गरम तेल मी यामध्ये टाकून घेतलं आहे. आता आपण ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन हातावर अशा प्रकारे वड्याचा आकार त्याला द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात की हाताला पीठ बिलकुल लागत नाही, अगदी व्यवस्थित वडे थापले जात आहे. वड्यांचं पीठ जर हाताला लागत असेल तर थोडं हातावर तेल टाकून मग आपण हे वडे थापून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण वडे थापून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वडे फार जास्त कुरकुरीत हवे असेल तर याहून थोडे अजून थापून बारीक हे वडे बनवायचे. अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेते. कढईत वड्यांसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक एक वडा हळूवारपणे आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. सुरुवातीला आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मीडियम ठेवून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे टाकल्यावर लगेचच आपल्याला त्याला हलवायचं नाही तर थोडे त्याला कोरडे होऊ द्यायचे.
आणि त्यानंतर मग एक एक वडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे व दुसऱ्याही बाजूने वडे तळून घ्यायचे आहेत। टाकल्याबरोबर आपल्याला वडे पलटवायचे नाही, तर जरा वेळाने आपण हे पलटवून घेतले आहेत। दुसऱ्याही बाजूने आपल्याला वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। वड्यांचा रंग आता मस्त सोनेरी झालेला आहे। वडे तळताना आपल्याला गॅस मीडियम ठेवून मगच तळायचा आहे, नाहीतर मग हे वडे आतून कच्चे राहतील व बाहेरूनच जळतील। त्यामुळे मीडियम गॅसवर जरा वेळ देऊन आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ असल्यामुळे हे वडे तळायला थोडा जास्त वेळ लागतो। आता आपले वडे अगदी व्यवस्थित तळून झालेले आहेत, आपण ते काढून घेऊ। वड्यांचा रंगही मस्त आलेला आहे। अशाच प्रकारे आपण अजून ह्या तेलामध्ये वडे सोडून घेऊ। एकदा पीठ वड्यांचं कालवलं गेलं तर फक्त तळायला याला थोडा वेळ लागतो, नाहीतर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। दुसरेही वडे आपण तळून घेतलेले आहेत, अगदी कुरकुरीत हे वडे झालेले आहेत। तुम्ही पाहू शकतात आपले वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। सोबत मी टोमॅटो केचप दिलेला आहे व हिरवी मिरची हे तळून दिलेली आहे। तुम्ही पाहू शकतात की वडे अगदी कुरकुरीत झालेले आहेत। एक वडा आपण आतमध्ये फोडून बघूयात। आतमध्येही वडा व्यवस्थित शिजलेला आहे। अगदी सोपे आणि झटपट होणारे हे चणाडाळीचे वडे तुम्हीही नक्कीच करून बघा। तुम्हाला जर हे वडे आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।